छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी माले यांचे स्मारक करण्याबाबत आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेले आहे. प्रतापगडावरील जो पराक्रम झाला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा जो कोथळा बाहेर काढला होता, कोथळा बाहेर काढत असताना सय्यद बंडांनी त्यांच्यावर जो आघात केला, तो आघात त्यांनी स्वतःची तलवार शिवाजी महाराजांच्या अंगावर चालवण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न वीर जिवाजी माले यांनी हाणून पाडला आणि त्यांच्या दांडपट्ट्यांनी सय्यद बंडाचा त्यांनी हात उडवला. सय्यद बंडाचा हात उडवल्यानंतर जिवाजी माले यांनी शिवाजी महाराजांचा जीव वाचवला. त्यामुळे जी म्हण पडलेली आहे आपली, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, अशी म्हण ही जी आज समाजामध्ये सर्व लोकात जी पसरलेली आहे ही खरोखर आहे की कारण होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. तर आज जो देखावा प्रतापगडावर जो देखावा होत आहे, त्या देखाव्यामध्ये वीर जिवाजी माले यांचाही देखावा तिथं सादर करण्यात यावा अशी आमची इच्छा आहे. आज आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जे कल्याणराव दळेसाहेब आहे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर आज जालना जिल्हाधिकारी कार्यालय इथे मी जिल्हाध्यक्ष या नात्याने माझ्या सहकार्यांनी मी आम्ही कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिले आहे त्यामध्ये आम्ही जिवाजी माले यांचा स्मारक व्हावं अशी मागणी केलेली आहे. तुमचं भागवत राऊत, जालना जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाविक महामंडळ आणि 12 बलुद्धार संघटनेचे जिल्हाध्यक्ष.